नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप, कपिला प्युअर स्टील, MSRDC, पावर्ड बाय IIL शिनवा, पार्टनर बाय राजश्री लॉटरी, पावक फूड्स, स्किन सिटी प्रायव्हेट लिमिटेड गोपुरम आणि डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. आपल्या महाराष्ट्रासारखं समृद्ध आणि संपन्न राज्य या देशात नाही. आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे, समाजसुधारकांची भूमी आहे. आपला महाराष्ट्र कायमच देशासाठी दिशादर्शक राहिला आहे आणि ट्रेंड सेटर राहिला आहे. म्हणूनच आपल्या राज्यातल्या सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सगळ्या गोष्टींचा मागोवा आणि आढावा घेण्यासाठी ABP माझानं माझा महाराष्ट्र माझं विजन या व्यासपीठाचा श्री गणेशा केला. गेल्या 16 वर्षांपासून हे व्यासपीठ राज्यातल्या भविष्याच्या प्रगतीचा आढावा घेत राहिलंय, दिशा देत राहिलंय. गेल्या 5 वर्षांचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर गेली 5 वर्ष आपल्या राज्यासाठी प्रचंड चढउतारांची होती, खूप मोठ्या घडामोडींची होती. कारण या 5 वर्षात कोरोनामुळे आलेली आरोग्य आणीबाणी आणि त्यानंतर पक्षांतर, सत्तांतर, पक्षफुटी यामुळे उडालेला राजकीय गोंधळ, या दोनच गोष्टींची देशभरात आणि राज्यभरात कमालीची चर्चा झाली. एखादं राज्य ओळखलं जातं ते त्या राज्याच्या विकासामुळे आणि प्रगतीमुळे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात समृद्धी महामार्ग, अटल सेतू याच्यासारखे वेग वाढवणारे प्रकल्प सुरू झाले. नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळाली. कोस्टल रोडचं काम आता पूर्ण होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरातल्या मेट्रोंचं जाळं आता विस्तारू लागलंय. पण विकासाच्या दृष्टीनं व्हिजिबल कामं होत असली तरीसुद्धा राजकीय परिस्थिती ही प्रचंड गोंधळाची होती आणि संभ्रमाची सुद्धा. या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यानं भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं सर्व पक्षीयांचं सरकार अनुभवलं. द बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही पक्ष फुटले. ठाकरे आणि पवार या दोन्ही राजकीय दिग्गज नेत्यांनी आपापले पक्ष गमावले आणि पक्षचिन्हसुद्धा गमावली. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री मिळाल्यात. अचाट आणि अचंबित करणाऱ्या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे आपल्या राज्याची प्रगती आणि विकासापेक्षा राजकीय घडामोडींबद्दलच जास्त चर्चा झाली. आता आपण सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्यानिमित्तानं राज्याच्या सत्ताधाऱ्यांचं, नेत्यांचं राज्याला पुढे नेण्यासाठीचं विजन काय आहे याचा आढावा घेणं हे क्रमप्राप्त आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची चर्चा आज या व्यासपीठावरनं होणार आहे. पुन्हा एकदा मी मनापासून माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या विजनचे पहिल्या सत्राचे प्रमुख आहेत अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अत्यंत अनपेक्षित आणि थरारक पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट त्यांच्या डोक्यावरती आला. एकनाथ शिंदेंचं मल्टीटास्किंग आणि त्यांचं मॅन मॅनेजमेंट हे अनेकांच्या कुतूहलाचा विषय. एकनाथ शिंदेंना आपल्या टर्म्सवरती राजकारण जगायला आवडतं, त्यांना शेतीत रमायला आवडतं, त्यांना कार्यकर्त्यांमध्ये वावरायला आवडतं, त्यांना रिस्क घ्यायला, मोठी स्वप्न बघायला आवडतात, अरेला कार्य करायला आवडतं आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास अनेकांना खरं तर अचंबित करणार आहे. आज ते राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे राज्याला पुढे नेण्यासाठी आगामी काळात त्यांची ध्येयधोरणं काय हे जाणून घेणं प्रचंड महत्त्वाचं आहे, दिशादर्शक आहे. त्यांच्या आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक AV पाहूया. एकनाथ शिंदे शांत, संयमी, मितभाषी, 24/7 काम आणि राजकारण करण्याची तयारी असणारे नेते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सर्वात मोठा भूकंप घडवून सत्ता पालट करण्याचा चमत्कार त्यांनी घडवून दाखवला. एवढंच नाही तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठीची सर्वोच्च लढाई त्यांनी जिंकली. आज शिवसेना पक्ष त्यांच्याकडे आहे, शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण त्यांच्याकडे आहे. मात्र या लढाईत सच्चा शिवसैनिक त्यांच्यापासून दुरावलाय का? एकीकडे कामाचा धडाका सुरू आहे पण दुसरीकडे गद्दारीचा शिक्का पुसत जनतेसमोर जाण्याचं आव्हानही आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे
तर दुसरीकडे भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठीची रस्सीखेचही आहे. या साऱ्या आव्हानांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे सामोरे जाणार, जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार, इच्छुकांच्या इच्छांना कसा आवर घालणार, राज्यासमोरच्या प्रश्नांना कसं उत्तर शोधणार आणि उद्याचा संपन्न महाराष्ट्र कसा घडवणार, हे सारं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सरिता कौशिक येतात. राज्याच्या राजकारणात एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. बरंच काही गेल्या 5 वर्षात घडलं आहे आणि पुढे निवडणुका आहे आणि अशा टप्प्यावर आपल्याबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. खरं तर हा विजनचा कार्यक्रम आहे आणि शिंदे साहेब, सरकार आपल्या दारी आपण सातत्यानं करत आहात. आत्तापर्यंत केलेली विकासाची कामं तर आम्हाला माहिती आहेच, पण येणाऱ्या काळासाठी महाराष्ट्रासाठी शेतकरी असो, महिला असो, रोजगार असो, आरोग्य असो, काय विजन महाराष्ट्रापुढे आपण मांडत आहात? खरं म्हणजे आम्ही विकासाला महत्त्व दिलं आहे. सरकार नवीन महायुतीचं स्थापन करण्यापूर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, किंबहुना काही ज्या काही अडचणी होत्या त्या सर्वप्रथम आम्ही दूर केल्या. मग त्यामध्ये मेट्रो असेल, कारशेड असेल, समृद्धी असेल, इतर अनेक प्रकल्प जे आहेत या राज्यासाठी हिताचे होते आणि विकासासाठी महत्त्वाचे होते. अशा प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि सगळीकडेच आपण पाहतो आहे की एक विकासाची घोडदौड जोरात सुरू आहे. महाराष्ट्र एक पहिलं राज्य आहे असं मी अतिशय विश्वासाने आणि खात्रीने सांगेन की देशामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा अनुभव आपण घेतला असेल, MTHL अटल सेतू, 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आपण केला, जे 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर, गेम चेंजर प्रकल्प आहे. थोडी पार्श्वभूमी आपल्याला मी सांगतो. समृद्धी नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 15-20 तासाचं अंतर 7-8 तासावर येते. अनेक प्रकल्प आहेत. मुंबईचा मिसिंग लिंक आहे, त्याचबरोबर मेट्रोचं 337 किलोमीटरचं जाळं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातोय. आज आपण Metro 3 पहिला टप्पा पूर्ण करतोय 13 किलोमीटरचा, त्याचबरोबर कोस्टल हायवे करतोय. हा कोस्टल हायवे अगदी वरळी सीलिंग ते बांद्रा टू वर्सोवा, वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर, म्हणजे एका शेवटच्या टोकाला आपण तो घेऊन जातोय. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर हे सगळे तिन्ही जिल्हे जे आहेत हे तिन्ही जिल्हे डेव्हलप होतील. त्यामुळे आम्ही विकासाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि आज पाहिलं तर पुढे देखील. शेवटी विकास विकास म्हणजे काय, सर्वसामान्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. आज एक रस्ता, एक महामार्ग, फक्त महामार्ग नसतो तो पूर्णपणे गेम चेंजर असतो. जसं अटल सेतू, समृद्धी, आज समृद्धी 700 किलोमीटरचं, शेतकरी जर आज आपला शेतमाल घेऊन निघाला तिसऱ्या दिवशी पोचायचा, आता तो हा शेवटचा टप्पा कम्प्लीट झाल्यानंतर सकाळी निघालेला शेतमालाचा ट्रक संध्याकाळी इथे मुंबईमध्ये पोहोचेल. हा विकास आहे. लोकांना त्याच्यातून फायदा झाला पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे. शेतकऱ्यांना जागेच्या जागी तिकडे या आता इंडस्ट्री तिकडे जात नव्हती का, कनेक्टिव्हिटी नव्हती. म्हणून आमचा उद्देश हाच आहे, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट, जी लोकांच्या हिताची आहे. आणि डेव्हलपमेंट करताना पर्यावरण पूरक ती प्रो डेव्हलपमेंट असली पाहिजे, एन्व्हायरमेंट पूरक असली पाहिजे. आणि राज्य आमचं आपल्याला माहीत आहे, प्रो ऍक्टिव्ह आहे, प्रो पीपल आहे, सर्वसामान्य माणसाला मदत करणारा आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल
हे पाहणार आहे. म्हणून आम्ही सुरुवातीपासून, मी एक फक्त आठवण सांगतो, मी आणि देवेंद्रजी फक्त दोघंच पहिले शपथ घेतली आम्ही, आणि पहिली कॅबिनेट आपली नियमानुसार करायची असते. त्या कॅबिनेटला तुम्ही माहिती घेतली खांडेकर साहेब, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रकल्प आम्ही घेतले. जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तिकडे पाणी कसं बळवता येईल हे आम्ही घेतले. मराठवाडा ग्रीड वॉटर ग्रीड बसणार म्हणजे बंद झाला होता, बंद केला होता, त्याला आम्ही ओपन केलं. जलयुक्त शिवार योजना बंद होती, ती आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसे होतील यासाठी आम्ही काम केलं. आज तुम्हाला मी सांगतो, 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या 1.5 वर्षाच्या काळात 120 प्रकल्प सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. 12 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हे शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल आम्ही उचललेलं आहे. नक्कीच शेतकऱ्यांबद्दल तर आपण सांगितलंच, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्टसुद्धा आम्ही बघत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात सुरू आहे. आणि खरं तर आपण अगदी जेव्हा मुख्यमंत्री झाला होतात आणि वेगवेगळे आरोप आपल्यावर होत होते, मग एकीकडे सहानुभूती होती तरी तेव्हाही आपण म्हटलं की विकास हेच आपलं ध्येय राहणार, हीच आपली रणनीती होती. आपल्यावर गद्दार म्हणून आरोप करण्यात आले तेव्हाही आपण विकासानं उत्तर देऊ असंच म्हटलं होतं. आपल्याला अनेक वेळा मिंदे खोके अशा पद्धतीचे आरोप झाले, काही वेळेला आपण करतात ना विकास हेच म्हटलं होतं डेव्हलपमेंट, पण लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचलाय का महाराष्ट्राचा? मी याच्यामध्ये एकच सांगेन, जे आमच्यावर आरोप करणारे खरं म्हणजे 2019 ला शिवसेना आणि भाजपा युती होती, बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून आमचे उमेदवार लोकांकडे गेले, मतं मागितली, आणि सरकार ज्याबरोबर स्थापन करायला पाहिजे होतं ते सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेस NCP आणि या सगळ्यांबरोबर स्थापन केलं. खरं म्हणजे हाच मोठा विश्वासघात आहे, मतदारांशी विश्वासघात आहे, आपल्या आयडियोलॉजीबरोबर विश्वासघात आहे, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर विश्वासघात आहे. आणि म्हणून आम्ही कधी बोलत नाही, आम्ही कधी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. पर आज 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे सदस्य, इतर अनेक लोक, जिल्हा परिषद, नगरसेवक, शेकडो, हजारो, लाखो लोक, जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर आले असते का? झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता ते कुठल्या नंबरला गेलेत तेही माहिती आहे आपल्याला. महायुती 1 नंबर आली. याचं कारण लोकांना हे जी भूमिका त्यांनी त्यावेळेस घेतली ती आवडली नव्हती. कारण आपला महाराष्ट्रातला मतदार आणि नागरिक हा संवेदनशील आहे, हा भावनिक आहे. त्याच्याशी तुम्ही जर विश्वासघात कराल आणि त्याच्याशी तुम्ही बेईमानी कराल तर तुम्हाला त्या जागा तो दाखवेल. त्यामुळे मी जे केलं, या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाचली पाहिजे, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबलं पाहिजे, आणि जे विकास थांबलंय, विकासाचं चक्र थांबलंय, तो विकास पुढे गतीने झाला पाहिजे यासाठी. आणि आज पाहतोय आपण सगळीकडे कामं सुरू आहेत, सगळीकडे आम्ही योजनांचा निर्णय घेतोय. शासन आपल्या दारी हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम लोकाभिमुख झाला, इतर राज्य त्याचं अनुकरण करतात. जवळपास 3.70 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. काल कल्याणचा कार्यक्रम होता, 1 लाख लोक होते शासन आपल्या दारीमध्ये. मग हे काय, जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर जनतेने आम्हाला फटकारलं असतं, जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे एक उत्स्फूर्त प्रत्येक, म्हणजे लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध ज्येष्ठ असतील, हसत मुखाने स्वागत त्यांनी केलंच नसतं. मला चेहरे कळतात, आपल्याला कळतं काय आहे ते. हे तुम्ही वारंवार आरोप करून हे काय साध्य करतायत मला माहीत नाही, परंतु ते आमच्या पथ्यावरच आहे. आणि जनतेला हे सगळं आवडत नाही. जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, घरी बसणारा नको. फील्डवर काम करणारा पाहिजे, ग्राउंड रियालिटी समजून घेणारा पाहिजे, जागेवर जाऊन मदत करणारा पाहिजे. घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारा माणूस आवडत नाही लोकांना. कोविडमध्ये हाच एकनाथ शिंदे PPE किट घालून फिरत होता, तेव्हा कुठे होते कोण लोक? स्वतःच्या जीवाची पर्वा मी केली नाही, पण दुसऱ्याच्या जीवाची पर्वा मी केली. नक्कीच हे कोणीच नाकारणार नाही शिंदे साहेब, मात्र आज आपल्या राज्यामध्ये विरोधक जितके एकसंध आपल्याला दिसत आहेत तसे आधी दिसले नव्हते. आणि आता जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तेव्हा तसं काय काय होतं आहे आपण सुद्धा बघत आहात. कुठंतरी एकीकडे आपण विकासाची गाडी चालवत आहात, मात्र तो विकास खरंच जनतेपुढे पोचवताना या विरोधकां
आमचा एकसंध असण्यानं आपल्याला त्रास होतोय. कुठले एकसंध? आता अधिवेशन पाहिलं आपण, अधिवेशनामध्ये विरोधकांनी या राज्यातले प्रश्न मांडले पाहिजे, राज्यातल्या जनतेला न्याय मिळून दिला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी आवाज उठवला पाहिजे. काय त्यांचा कोणाच कोणाचा पापूस कोणात नव्हता, एकदम गळाले म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. कारण कामच आम्ही एवढं केलंय की त्यांना बोलायला काही संधीच नाही. एकावर एक निर्णय, अशी निर्णयांची थप्पी आणि अंमलबजावणीची थप्पी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना हेही कळत नाही आम्ही आता विरोधात बोलायचं काय, बोलायचं उद्या काय होणार आहे, उद्या कुठून कुठे असेल तेही माहीत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आम्ही विरोधकांच्या आरोपांना आम्ही उत्तर देत नाही बिलकुल. तुम्ही पाहिलं की निर्णय घेतलेले आज आम्ही महिलांसाठी, आज महिला सक्षमीकरणाचं काम, मोदीजी आले होते किती महिला होत्या इथे नव्या मुंबईमध्ये, आज महिला सक्षमीकरणाचा निर्णय आम्ही घेतला, लेक लाडकी लखपतीचा निर्णय घेतला आम्ही, मुलीचा जन्म झाल्यानंतर 18 पर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होतील, ST मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना खूप फायदा झाला महिलांना. आज हे रायडरशिप वाढली, विकास पोहोचत नाही म्हणजे काय, विकासाचा लाभ घेत आहेत ते. आपण मोदींबद्दल म्हटलं, मोदी इतकेदा महाराष्ट्रात आले, एक गोष्ट आम्ही जे तुम्हाला TV स्क्रीनवर पाहतोय, कार्यक्रमाच्या मैदानावर जेव्हा बघतो, तेव्हा आम्हाला एक लक्षात आलं की मोदी हे सहसा गंभीर असतात इतर कुठल्याही देशभर जेव्हा जातात, पण त्यांची आणि तुमची केमिस्ट्री काहीतरी वेगळीच वाटते. ते नेहमी तुमच्याशी मात्र बोलताना अत्यंत त्यांचा चेहरा बदलून जातो, त्यांचे एक्सप्रेशन्स बदलून जातात. काय तुमची ही केमिस्ट्री आहे, तुम्ही काय जादू केली आहे? काही जादू नाही, त्यांचीच जादू चालली आहे, त्यांचीच गॅरंटी देशात चालली आहे. आणि त्यांना काम करणारा कार्यकर्ता आवडतो. कारण मी सांगतो, मी भाषणात देखील सांगतो, मोदीजी 10 वर्षामध्ये त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही, पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलेलं आहे. आज त्यांना वैयक्तिक दिवाळी साजरी करतात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या बरोबर. आज आपल्या देशाचं नाव, भारताचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं, सन्मानाने घेतलं जातं. किती देशाचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री त्यांना कुठल्या पद्धतीने सल्यूट करतात, किती रिस्पेक्ट करतात, कोणी काय बोलतो म्हणजे बॉस म्हणतो, कोणी नमस्कार करतो वाकून, हे सगळं जे पाहतोय आपण, एक म्हणजे विजनरी लीडर, म्हणजे ज्या इतर देशांशी देखील त्यांनी कोविडमध्ये. पण तुमच्यावर वेगळं प्रेम आहे त्यांचं. नाही, त्यांनी म्हटलं की हा मेहनती आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. याचं मला प्रधानमंत्र्यांनी कौतुक करणं हे माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. आणि शेवटी बघा, मी आज मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. ॲक्सेसिबिलिटी आणि सिम्प्लिसिटी माझी आयडेंटिटी आहे. मी नेहमी भेटतो लोकांना, संवाद साधतो, कुठे दुर्घटना झाली तर वैयक्तिक जातो आणि सगळी यंत्रणा कामाला लावतो. त्यांना लवकर मदत होते, त्यांचे जीव वाचतात. हे काय, हे शेवटी मेहनतीचं काम आहे. आणि मेहनत आणि कष्ट आणि एकनाथ शिंदे हे समीकरण आहे. त्यामुळे मोदीजी माझ्याबद्दल त्यांचं मत जे आहे ते व्यक्त करत असतात, ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. शिंदेसाहेब, राज्यासमोर एक अजून संकट म्हणावं त्याला, किंवा पुढची अडचण आहे, किंवा लोकांची समस्या म्हटली पाहिजे, ती म्हणजे मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलन अजूनही थांबलेलं नाही आहे. दुसरीकडे निवडणुका आणि मराठा आंदोलन याचा सुद्धा परिणाम कुठंतरी महायुतीवर होईल असं आपल्याला वाटतंय का, ज्या पद्धतीनं रोजच्या बातम्या गावागावातून येत आहेत? मला वाटतं, मी दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. त्यावेळेस माझ्या डोक्यात गणितं होती आणि मग त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण का रद्द झालं सुप्रीम कोर्टाचं, त्याची कारणं काय, कारण मीमांसा काय, काय ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत सुप्रीम कोर्टाने, याच्यावर बारकाईने भोसले समितीने अभ्यास केला आणि आम्ही एक मागासवर्ग आयोग पुनर्गठित केला आणि त्यांना सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह डिटेल सर्वे करायला सांगितला आणि घर टू घर आम्ही सर्वे केला. जवळपास 2.5-3 कोटी घरांचा सर्वे केला आणि मराठा समाज
मागास नाही असं कोर्टाचं मत होतं बापट आयोगाच्या अहवालानुसार. पण बापट आयोगाच्या अहवालाला खूप वर्ष झाली, त्यानंतर बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. आज मराठा समाज जो आहे, माथाडी मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, ऊसतोड कर्मचारी आहेत, आत्महत्येमध्ये प्रमाण जास्त आहे, अल्पभूधारक आहेत, लँडलेस आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर डबेवाले आहेत. मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे मागासवर्ग आयोगाने त्याच्यामध्ये सिद्ध केलं. त्याची टक्केवारी BPL खाली किती आहे त्याची सगळी टक्केवारी आणली आणि पूर्ण ॲनालिसिस केलेला आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण दिलेलं आम्ही हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलेलं, याच्या सर्व काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि त्यामुळे जसं पूर्वी आम्ही दिलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्याच्यामध्ये काही तो सॅम्पल सर्व्हे होता, पण जे आम्ही आता आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं आरक्षण. आणि पोलीस भरतीमध्ये आता त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू लागला. काल जरांगे नाराज का आहेत अजूनही? जरांगेंचा विषय होता कुणबी नोंदी शोधणे, कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र देणे, त्याच्यावर आम्ही काम केलंय. जस्टिस शिद्दे कमिटी आम्ही गठीत केली, कुणबी नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधल्या, प्रमाणपत्र मिळू लागले. मराठवाड्यापुरता तो मर्यादित होता, मग मराठवाड्यामध्ये ते मिळू लागलं. आता एक आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांनी सगळे सोयरे आणि इतर आपले ब्लड रिलेशन यांना मिळालं पाहिजे, त्याच्यावर आम्ही एक नोटिफिकेशन काढले. 6 लाख लोकांनी हरकती नोंदवल्या, त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे. आणि त्याच्यानंतर जे काय नियमाने कायद्याने आम्ही त्यांना नेहमी सांगितलंय, मागणी अशी पाहिजे की कायद्याच्या कसोटीवर टिकली पाहिजे, कोर्टामध्ये टिकली पाहिजे, तर त्या समाजाला फायदा होईल. फसवणूक करणारा सरकार आमचं नाही, त्यामुळे त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की एकीकडे मराठा आरक्षण ज्यांना कुणबी नको, मराठा आरक्षण पाहिजे त्यांना आम्ही देऊन टाकलं. एवढं मोठं धाडस केलं, कोणाला अनपेक्षित होतं सगळं, एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल. ज्यांनी जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी दिलं नाही. नक्कीच सिस्टमॅटिकली आपण आता एकत्र ठराव करतात, एकत्र हाऊस मध्ये एक मताने आम्ही ठराव करतात आणि बाहेर सांगतात येऊन की मराठा समाज आरक्षण टिकणार नाही. अरे टिकणार का नाही त्याची कारणं आहेत का तुमच्याकडे? टिकणार का आहेत त्याची कारणं आमच्याकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि आमचं सुरुवातीपासून म्हणणं होतं इतर समाज OBC समाज यांच्यावर अन्याय न करता आम्ही आरक्षण देणार आणि ते आम्ही दिलेलं आहे आणि ते टिकवणार देखील. आपल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी अनेक नेत्यांनी इतक्यात हेच म्हटलंय की मनोज जरांगे यांचं बोलविता धनी कोणीतरी दुसरा आहे. तुमचं स्वतःचंही मत तसंच आहे का? नाही, मी त्याच्यावर आता जाऊ इच्छित नाही. मला कुठलंही राजकीय राजकारण करायचं नाही याच्यावर. एक त्यांनी प्रामाणिकपणे आंदोलन सुरू केलं, लोकही सोबत त्यांच्या आली आणि मराठा समाजाला सरकारने देखील आरक्षण दिलं. आपल्याला मी एवढं सांगतो, आमचं सरकार पायाभूत सुविधा, विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याच्यावर काम करत आहे. हे 4-5 घटक सगळ्यात महत्वाचे आहेत. याच्यामध्ये आमूलाग्र आम्ही बदल करतोय. शिक्षणामध्ये देखील अपग्रेडेशन करतोय, मॉडेल स्कूल करतोय, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आम्ही राबवतोय. त्याचबरोबर आरोग्यामध्ये 1.5 लाखाचे 5 लाख रुपये आम्ही महात्मा ज्योतिराव फुले योजना केली, प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर युवा भरती बंद होती, आमच्या सरकारने 75,000ची भरती सुरू केली, आता ती 1.5 लाखाच्या भरती केली. स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार मेळावे रोज चालू आहेत, त्याच्यामधून देखील लाखो लोकांना त्याचा फायदा होईल. जवळपास 2 वर्षामध्ये एकदा 1,37,000 आणि एकदा 3,73,000 या वर्षी दावोसमध्ये आपले MOUs झाले, करारनामे झाले आणि ते उद्योग इकडे येत आहेत आणि त्यामुळे देखील लाखो लोकांना रोजगार मिळेल. आता जगभरामध्ये महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. कारण आमच्याकडे आपल्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि लॉ अँड ऑर्डर चांगली आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येतात. उद्योगामध्ये आपण FDI मध्ये पहिला नंबर आहोत. पहिला आपण तिसऱ्यावर गेलो, FDI मध्ये पहिल्या, GDP मध्ये आपण पुढे आहोत. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि हे डबल इंजिनचं सरकार मोदीजी नेहमी आम्हाला सपोर्ट करतायत. प्रत्येक रेल्वेचे प्रकल्प असतील, रस्त्याचे प्रकल्प असतील, पायाभूत सुविधा आहेत, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य
मिळून काम करतंय. डबल इंजिन सरकारचा डबल फायदा आमच्या जनतेला झाला पाहिजे एवढीच आमची भावना आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला मी काय देणार आहे, मी काय देणार दिलं याच्यावर मला विश्वास आहे. खरं तर माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत, पण तुम्ही म्हटलं तर एकच विचारते. एक सातत्यानं तुम्हाला आदित्य ठाकरे चॅलेंज करतात, तुम्ही वरळी त्या किंवा ते ठाणे श्रीकांत शिंदेना सुद्धा त्यांनी. आता कसं आहे त्याच्या, आता श्रीकांत शिंदे आणि ते बोलतात त्याच्यावर, खरं म्हणजे मला खूप मोठं महाराष्ट्राचं काम आहे. एकच मतदारसंघ माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे, आणि लोक ठरवतील ना येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहतो आणि कोण कुठे जिंकून येतो. त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य वाटत नाही, उचित वाटत नाही, त्याच्यात वेळ मला वाया घालवायची इच्छा नाही आहे. आपले खूप खूप धन्यवाद. अत्यंत कमी वेळ असताना सुद्धा आपण आलात आणि आमच्या विजनमध्ये सहभागी. माझा खांडेकर साहेब, माझा विजन आणि माझं विजन, माझा महाराष्ट्र माझं विजन, आपला महाराष्ट्र आपलं विजन, आपलं मिळून आपण करूया, सगळे आपण एकत्र त्याच्यामध्ये काम करूया आणि आपल्या महाराष्ट्राला देशात नंबर एक बनवूया आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आनंदाचे कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करूया. तो काही सूचना असतील तर नक्की आम्हाला सांगत जा, आमचं काम चांगलं असेल तेही दाखवत जा. एवढीच विनंती, धन्यवाद, आपला खूप खूप आभारी आहे. गेल्या 5 वर्षात खरं तर राजकारणाची चर्चा खूप झाली, खूप राजकारण झालं, लोकांना आता विकास कधी दाराशी येतो याची अपेक्षा आहे. आमचं विजनच आहे डेव्हलपमेंट, विकास सर्व दूर शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता तसं यु आर नॉट चीफ मिनिस्टर, यु आर कॉमन मॅन ऍज अ सीएम. यस, मी त्याच्यामुळे तुम्हाला जाणीव आहे असं आम्ही समजतो. मी नेहमी सांगतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर तर आहेच, पण माझ्या मते सीएम म्हणजे कॉमन मॅन. जेव्हा डोक्यात आपल्या कॉमन मॅन असतो तेव्हा कॉमन मॅन साठी आपण काम करू शकतो. धन्यवाद आपल्या विचारांबद्दल, वेळेबद्दल आभार. मी मिस्टर प्रवीण बढेकर यांना आमंत्रित करते, मॅनेजिंग डायरेक्टर बढेकर ग्रुप, आणि राजीव खांडेकर चीफ एडिटर एबीपी माझा, मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी. पुन्हा एकदा आभार मुख्यमंत्री साहेब, आपल्या व्यस्ततेतनं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.